देवा तुला चांगलंच माहित आहे माझा किती जीव आहे माझ्या कृष्णीवर. तिला तरास झालेला मला नाही बघवत आर. जन्मापासूनच माझ्या लेकीवर लई अन्याय केलायस बघ. तिच्या आई बापाला तिच्यापासून हिरावून घेतलंस तरी बी माझ्या लेकीनं हार नाही मानली. जिद्दीनं शिकली पोरगी मोठी साहेबीन झाली तरी बी तुझं मन नाही खरं भरलं हा. कधीच्या संसारात बी तू अडचणी आणल्यास. मी म्हणती अडचणी प्रत्येकाच्याच वाट्याला येत असत्यात. तिच्या बी येणारच. पण अरे तिच्या जीवावर बैतलाच्या संकटांमध्ये का टाकतोस तू तिला. तुला जी काही संकट आणायची असतील ती माझ्यावर आण. पण हेतून पुढे माझ्या कृष्ण तरास नकोर होऊन देऊस. तिचं समद चांगलं कर. माझ्या वाट्याचं समद सुख तिला दे. तुम्हाला काय झालं हसायला. हसू नाही तर काय करू. जिचा एवढा रागराग करती तिचीच काळजी करती वय. खरंच कृष्णाचं नशिबवा नाही. तुला प्रेम तरी मिळतंय नाही तर आमच्या वाट्याला आयुष्यभर रागे जितू. प्रेम तर कधीच नाही मिळत आम्हाला. हा मग मी रागराग करते तिच्या चुकांसाठीच. म्हणून काय माझ्या लेकीवरच माझं प्रेम संपलं नाही. हो मग करून टाक ना एकदाच माप तिला. बोल तिच्या संग. अजिबात नाही. जर ती रायांसोबत लग्नाला उभी राहत नाही ना पुण्यांदा तर मी तिला माफ करायची. अग अशी तोपर्यंत आपल्याला अकराच. हे बघा तुम्ही जगात ह्या ईश्वरनं माझं डोकं खाणार असाल ना तर तुम्ही आत्ताच्या तर कामाला जावा. अगवा कृष्णाच्या मनाचा विचार कर की थोडा तरी. तिच्या मनाचा नाही तिच्या भल्याचा विचार करते. आणि तिचं भलं कशात आहे ना हे मला चांगलंच माहित आहे. मग तिच्या संग एकदा बोलाय तुझं जात आहे काय. अगं तेवढंच तिला बरं वाटेल. तुम्ही जा जा आधी कामाला जा. मी बघते काय करायचं ते. ठीक आहे तुला पाहिजे तसं कर नाही तर आतापर्यंत कुठल्या नवऱ्याचा बायको पुढे चाललंय तेव्हा माझं चालणार आहे. होय ना बघ तुम्ही अजिबात लक्ष घालू नका. तुम्ही जावा कामाला जावा. मी बघते काय करायचं जावा. राया मला माहितीये तुला माझा लई राग आलाय. यासाठी मीच जबाबदार आहे हेही माहितीये मला. तुझी माफी तरी कशी मागू. माझ्या मनात आता कसलाच राग द्वेष नाहीये हे कसं समजू तुला. माझ्याशी एकदा प्रेमाने बोल रे राया. मला एकदा प्रेमाने आई म्हणून हाक मार. राया कारखान्यात निघालायस. कृष्णाने ठेवलेला डब्बा घेऊन जा. राया राया मी तुझे अपराधी आहे. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली त्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. पण माझ्याशी असं परक्यासारखं वागू नकोस. माझ्या मनाला खूप लागत ते. राया मला माझी चूक मान्य आहे. माझ्याकडनं गुन्हा घडलाय. अरे कोर्टात गुन्हेगाराला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी देतात. हे तर घर आहे. मी आई आहे तुझी. मला एक संधी दे. मी काय म्हणते ते ऐक तरी. ठीक आहे काय सफाई देणार तुझ्या वागण्याची तू. हा दे एकदाची. राया तुझ्या जन्मापासून मी फक्त एकच विचार करत आले. माझ्या लेकाला जगातलं सगळं सुख मिळालं पाहिजे. तुझं सुख कशात आहे हे मी माझ्या नजरेनं पाहत आले. तुझा कधीच विचार केला नाही. लग्नानंतर तुझा संसार सुखी व्हावा एवढीच अपेक्षा होती माझी. पण गुरुजींनी भाकीत केलं. तुझ्या मनाविरुद्ध जाऊन तुझं कृष्णाशी लग्न लावून दिलं. खरं तर कृष्णाचा बळी देण्यासाठीच कृष्णाचं लग्न तुझ्याशी लावलं. मी कृष्णाची पण गुन्हेगार आहे. कृष्णा या घरात नको म्हणून गुली सतत माझे कान भरत राहिली. मी तिचं ऐकत राहिले आणि सतत कृष्णाला त्रास देत राहिले. तुला आनंदी आणि सुखी ठेवण्याच्या नादात मी तुम्हा दोघांनाही दुखवले. पण आता नाही. आता माझे डोळे उघडले. मी परत कधी असं वागणार नाही. राया मला माफ कर. माफ कर. झालं तुझं बोलून. जाऊ दे आता मला. राया अरे मी आई आहे तुझी. माझ्या लेकाशी बोलण्याचा मन मोकळे करण्याचा पण अधिकार नाही का मला. मला माझी चूक मान्य आहे. मला माफ कर. अरे आई म्हणून तरी मला माफ कर. मला असं परक्यासारखं वागवू नकोस. माझ्यापासून लांब जाऊ नकोस. माझ्या आईतलं आई पण कवच कुठं तरी हरवलंय.
आता उरलंय ती फक्त नात ती बी वरवर मला आता तुझ्यात माझी आई दिसत नाही। काय झालं कोणाशी भांडलास? मी कशाला कोणावर भांडायला जातोय तवा? तू काय प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवतोस? आणि माणसाला खोटं बोलता येत नसेल ना तर बोलू नये। सांगितलं ना तुला काय नाही झाले? ठीक आहे बाबा नको सांगू मीच जाते। कृष्णा सांग मग लवकर सांग कोणाशी भांडण झालंय? आईशी। आईशी बरं झालं बरं झालं त्यांना बोललास। आई असले म्हणून वाटतं तसं बोलणार का आपल्याला? हा माझं कसं फसवून लग्न लावलं ना तुझ्यासोबत आणि त्यानंतर तुला म्हणत होतं दुसरं लग्न कर म्हणून मला घरात किती त्रास दिला माझ्यावर नको नको ते आरोप लावले रे। मी सांगते राया मी तर वाटच बघत होते तू त्यांना कधी बोलतोयस ते कधी त्यांना जा विचारतोयस किती त्रास दिला मला। खरं तर तू त्यांना अजून अद्दल घडवायला पाहिजे होतीस। मला जेवढा त्रास झाला ना तेवढाच त्रास त्यांना बी झाला पाहिजे। कृष्णा काय झालं राया? अरे तुला जसा त्यांचा राग येतो ना तसंच मला पण येतोय म्हणून मी हे समज बोलले। आई आहे ती माझी। मग मी बोलले तर वाईट वाटलं का तुला? मनात त्यांच्याविषयी एवढं प्रेम आहे तर मग एवढा रागराग का करतोस रे त्यांचा? काय बी झालं तरी त्या माणूसच आहे आणि त्या चुकल्या म्हणून एवढी मोठी शिक्षा देणार का त्यांना? आणि त्यांनी हे जे काय केलंय ते तुझ्या सुखासाठीच केलंय ना राया। कृष्णा ह्या सगळ्यात माझं काय सुख होत तूच सांग बरं। आणि ती जी काय वागत होती त्यानं माझं मनच दुखवलं जात होत ना। अच्छा म्हणून तू त्यांचं मन दुखवतोस वे? तुला त्यांच्याकडनं झालेल्या चुका दिसतात पण त्यांचं तुझ्यावरचं प्रेम दिसणं झालंय का राया? अरे लहानपणापासून तुला तळहाताच्या फोडावानी जपलंय त्यांनी तुझे सगळे हट्ट पुरवलेत। तू आजारी असलास की रात्र रात्र जागायची ती माऊली। तू सुखात आनंदात राहावा म्हणून काय काय केलं असेल र हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहितीये। आणि आज त्यांच्याकडनं एक चूक काय झाली तू त्यांना परक करायला निघालास। कृष्णा माझ्या आईला माझ्यापासून कसं परक करीन ग? तुझ्या माझ्या बाबतीत जी काय वागली ना ती माझ्या मनात जायना झाले त्याला मी तरी काय करू? तू काय बी करू नकोस फक्त शांत राहा आणि स्वतःला आईंना बी येळ दे। राया फक्त त्यांच्याशी ना तू सडकत वागू नकोस त्यांच्या मनाचा विचार तरी कर। कृष्णा आता तूच बोललीस ना येळ घे म्हणून मग लगेच माझ्याकडनं ही अपेक्षा ठेवू नकोस। बर बाबा तुला जी बरोबर वाटेल ते कर पण असं वाकडं तोंड करून बसू नकोस ना। हा तू कारखान्यात जा म्हणजे हे सगळं तुझ्या डोक्यातनं निघून जाईल। रंजना काय झालं? काही नाही बस। सांग काय झालं कशाला रडतीयस? आत्या मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहे मी परत अशी नाही वागणार शब्द दिला पण राया माझ्याशी बोलणं झालंय मी माझ्या लेकाला गमवून नाही नऊ बसले राया माझ्याशी परक्यांसारखा वागतोय बोलायचं तर सोडा साध माझ्याकडे बघणं पण झालंय आत्या मी एवढी वाईट आहे का हो? शांत हो बघू आपल्याच लेकाने आपल्याला परक केलं ना त्या आईला काय वाटतं ते मी समजू शकते। नको त्रास करून घेऊ तुझ्या विषयीचा राग त्याच्या मनातून निघून जाईल। आत्या मी सगळं रायाच्या सुखासाठी करत होते पण माझा लेखच मला आई म्हणायला तयार नाहीये। रंजे अगं तुझ्या लेकाला तूच जास्त ओळखतेस ना
त्याचा राग कसा आहे तुला ठाऊक नाही होय ग? आता मी सांगायला पाहिजे का? त्याचा राग निवल्यावर तो स्वतःच येतो की नाही बघ तुझ्या मागे आई आई करत। आता हे पण माझ्यावर नाराज आहे, राया पण माझ्याशी बोलणं झालंय, तूही तसंच वागतोय, मी काय करू मला कळना झालंय। अगं त्यांना येळ दे, समजा ठीक होईल बघ। आता हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझंच चुकलं, मी त्या गुलीवर आंधळा विश्वास ठेवून हे घर तोडायला निघाले होते, पण आता नाही, आता हे घर जोडण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे। कुले रंजे रंजना बघितलंच नव्हतं का कोण कुठली ती परकी बाय? परकी बाय नाहीये ती। हा नसन परकी तुझी ही नाही, पर बघ की त्या भाजी विकणारे बायनं तुझ्या भणीवर सख्या भणीवर हात उचलला, तरी बी तुला काय वाटलं नाही वी ग? असं कसं वाटलं नाही, खूप काही वाटलं। असं वाटलं तिने तुला दोन चार अजून ठेवून द्यायला पाहिजे होत्या। अग असं काय बोलतेस रंजे, हीच लायकी आहे तुझी रंजे। अग बन आहे मी तुझी, खबरदार तोंडात एक शब्द काढशील तर। तुझं ऐकून माझं घर तोडलंय मी, माझा नवरा माझ्याशी बोलत नव्हता, पण माझा लेख पण माझ्यापासून दुरावलाय, ते पण तुझ्यामुळं। सतत मला माझ्या सुनेविरुद्ध आणि लेखाविरुद्ध भडकवत होतीस, मला वाटायचं हे सगळं मी करते, पण आता कळलं हे सगळं तू करून घेत होतीस माझ्याकडनं। नाही रंजे, ही समज खोट आहे रंजे। अग मी किती केलं तरी आश्रित, मी कशाला असलं काय करेन? असं नग बोलूस अग रंजे, लय त्रास होतोय मला। याच याच तुझ्या नाटकीपणाला भुलले मी, तुला आसरा दिला आणि तू माझंच घर खायला निघालीस? तुला बहीण म्हणायची लाज वाटतीये, अग खाल्ल्या मिठाला तरी जागायचं होतस, पण नाही कर, हीच काम कर, हीच लायकी आहे तुझी। इथून पुढे बघ कशी राबवून घेते तुला, आयुष्यात परत कधी कुणाचा वाईट करायचा विचार करायलाही तुला वेळ मिळणार नाही। रंजे आज तुझी येळ आहे म्हणून बोलतेस का? बोल, आणि तिचा अपमान करायचा आहे का नाही तेवढा कर, पर एक ध्यानात ठेव, ही गुली कधीच कुठलाच अपमान विसरत नाही, याचा सकट परत करते का नाही तू बघच। आधी अशी निघाव घातला आणि मग रंजनी येऊन त्याच्यावर मिटचळलं, या दोन्ही बी घरासनी असं नाही उकरड्याव आणलं का नाही तर नावाची गोळी नाही मी। ए डोळे फुटले का तुझे? आजूबाजूला बघत जा की। आव नाही ती मा म्हणजे माझं लक्षच नव्हतं। आव कसं लक्ष असेल ना, ती बाई तुला आता बोलून गेली त्यामुळे तिला मनातल्या मनात शिवशाप देत असशील। नाही आव नाही काय नाही, कधी कधी वाटत ह्या विधात्यांच्या घराला तुझ्यापासूनच जास्त धोका आहे। आव मा म्हणजे असं काय बोलताय? आव ज्या घराने मला आसरा दिला त्या घराबद्दल वाईट विचार माझ्या स्वप्नात भी येणार नाही। हो तुझी काय स्वप्न आहेत याचा अंदाज आलाय मला, खर तर तुला त्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होत। आमचं या आलात समोर, तुमच्यामुळे ही बाई आज या घरात एवढं लक्षात ठेवा। आता काय झालं दादा साहेब? काय नाही झालं, आणि काही घडलं ना तरी आम्ही तुम्हाला का सांगू ते, कारण त्यानंतर तुम्ही पण आमचा अपमानच करणार ना, आणि ह्या पोरीला काही बोललं की तुम्हाला झोंबत ना। दादासाहेब असं का म्हणताय? मग काय म्हणू, आम्ही त्या दिवशी पण सांगितलं होतं ह्या बाईला या घरात ठेवू नका म्हणून, पण तुला असले पुळका आला ना हिचा, ह्या बाईची लायकीच नाहीये या घरात राहायची, हिला तुरुंगातच टाकलं पाहिजे, पण निव्वळ तुझ्यामुळे आज ही इथे। बर आता त्यांना घरात ठेवूनच घेतलंय ना, तर या घराच्या वाईटावरती उठणार नाही याची खबरदारी घ्या म्हणजे झालं। चल बाजूला। आज सकाळ सकाळ कुणाचं तोंड बघितलं होतं कुणाच ठाऊक, जेते येते मलाच भुलून जातोय। राया ऐक माझं,
तू कारखान्यात जा, माझं लक्ष आहे गुली मावशींकडे आणि मी त्यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही वाईट करून देणार नाही. ठीक आहे. दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन. वो माझं दिस खराब चाललंय ते, त्याच्यामुळे ही दा ते लय फायदा घेतात ती. पण लवकरच तुमचं बी दिस कसं भरत्यात का नाही ती बघाच. कुठून इतका घाणेरडा वास येतोय? मांजराने बिंजराने तर शीन नाही केली. अगे मी रोजच्या रोज आंघोळ करत्या आणि ह्या अंगाचा नाही शेणाचा वास आहे. मला उलटी सारखं होत होत्या त्या ना. तुला निस्ता शेणाचा वास आला तरी सण होईना झाले. आणि मी तर शेणानं सारवत्या, मला कस सण होत असेल. तो माझ्या अपमानाचा वास आहे आणि त्याचा बदला मी घेणारच. आणि तो बी एकटीने नाही, आपण दोघींनी मिळून घ्याचा. मी आहे तुझ्या बरोबर. अंतरा तू घरात न जोर लाव, मी बाहेर न जोर लावती. नाही ह्या इदा त्यांचं घर फोडलं, नाही ह्या घरातल्या एक एक माणसाला अद्दल खडवली आणि नाही याच निरस्त्या आणलं ना तर नावाची गुली नाही मी. ह्या घरातल्या एका माणसाला अन्न पाण्यासाठी तडपावणार आहे मी. नाही माझ आहे ना या इदा त्यासनी, त्यांचा समदा माझ कसा उतरावती का नाही मी ते तू बघच. लवकरच ही इदा त्यांचं कुटुंब रस्त्यावर भीक मागत फिरल. मी हे होऊन देणार नाही. म्हणजे तू ऐकलंस तर समज. मला वाटलं होतं तुम्हाला एक संधी दिल्यानंतर, माफ केल्यानंतर तुम्ही सुधराल. परत अशा चुका करणार नाही. पण कुत्र्याचं शेपूट किती पण नळीत घालून ठेवा, ते वाकडं ते वाकडंच. हे तुमच्याकडे बघून कळतंय. तुम्ही सुधारायचंच नाही असं ठरवलेलं दिसतंय. मग मी पण बघते तुम्ही या घराचं वाईट कसं करताय ते. बघच, चांगलं डोळं उघडं ठेवून बघ. मला बी तीच पाहिजे. विधात्यांच्या घराला त्रास द्यायचा विचार पण मनात आणू नका. ही खर माझ आहे आणि या घरातल्या माणसांना त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. बघा बघा तुमचे सगळे डाव कसे उधळून लावते ते. मी भी तुझ्या डोळ्यात देखत ह्या इदा त्यांचं समध खानदान कसं उद्ध्वस्त करत्या आणि त्यासनी कशी रस्त्या बांधत्या का नाही ती तू बी बघच. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरातल्या माणसांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही मी. ही घर माझं गोकुळ आहे आणि या गोकुळाचं वाईट बघणाऱ्याचं डोळं बाहेर काढून टाकायला बी माग पुढे बघणार नाही. कृष्णी लावा लावा, तुम्हाला किती ताकद लावायची आहे ती. तुमच्या कारस्थानाच्या आणि या विधात्यांच्या घराच्या मध्ये मी ढाल बनून उभी आहे. बघू बघू तुमची कारस्थानं यशस्वी होत आहेत का मी माझ्या घराचं घरपण टिकवून ठेवते ती.